नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल मध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेला बॉम्बस्फोटात 48 जण ठार तर 112 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये देशात 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सुरक्षेसाठी चिंता वाढली आहे. हा स्फोट केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. हा आत्मघातकी हल्ला होता. त्यात अनेकांचा बळी गेला असे काबूल पोलिसांचे प्रमुख दाऊद आमीन यांनी सांगितले. तर सध्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत झालेली वाढीला दुजोरा दिला आहे. या केंद्रावर नागरिकांच्या राष्ट्रीय ओळखपत्रांची नोंदणी करण्यात येत. हल्ल्याचे नव्याने लक्ष बनवण्यात आलेले हे केंद्र काबूल शहराच्या पश्चिमेतील शिया बहुल भागात आहे. अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांसाठी 14 एप्रिलपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती. या निवडणुकांमध्ये सुरक्षा व्यवस्था व चिंतेचा विषय ठरणार असल्याची भीती निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आज झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.